पंतप्रधान मोदींनी केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता ते बद्रीनाथाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत. केदारनाथमधील रोपवेच्या लोकार्पणासह 3,400 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान करणार आहेत. 8 वर्षात 6व्यांदा पंतप्रधान मोदींनी केदारनाथचा दौरा केलाय. केदारनाथमध्ये मोदींच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी 9:15 सुमारास त्यांनी आद्य शंकराचार्यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. त्यानंतर केदारनाथ मधल्या विकास कामांची सुद्धा त्यांनी पाहणी केली. तसंच कामगारांशी मोदींनी संवाद साधला. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. उत्तराखंड दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी देशातील शेवटचा गाव माणा इथला दौरा करतील. यावेळी भारत चीन सीमेवरच्या माणा इथल्या नागरिकांशी नरेंद्र मोदी संवाद साधतील. तर केदारनाथ आणि बद्रीनाथ ही दोन तीर्थस्थळं हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आहेत. या दोन तीर्थस्थळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतलेलं आहे. पण ही केवळ धार्मिक यात्रा नसून इथे विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. कित्येक कोटींच्या प्रकल्पांची घोषणा देखील केली जाणार आहे. सकाळी 9:15 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथमध्ये भोलेबाबांचं दर्शन घेतलं. तिकडे त्यांच्या हस्ते रुद्राभिषेक घातला गेला आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथमध्ये दाखल झालेले आहेत. इथे सुद्धा त्यांच्या हस्ते पूजा अर्चा केली जाईल. रोपवेच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कित्येक कोटींच्या प्रकल्पांची घोषणा करणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.